आपण पाहत आहात आमीन चॅनल, आवाज प्रत्येक हृदयाचा. प्रेज लॉर्ड, देवा स्तुती असो. लेट्स प्रेयर, आपण प्रार्थनेने सुरुवात करू. आवर हेवनली फादर, आमच्या स्वर्गीय पित्या, वी थँक यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आम्ही तुझे प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव आभार मानतो. We worship you. आम्ही तुझे आराधना करतो. We glorify you. आम्ही तुझे गौरव करतो. Lord, we pray to guide us. देवा, आम्ही प्रार्थना करतो तू आम्हाला मार्गदर्शन कर. Lead us. आम्हाला चालव. To share your holy words. तुझे पवित्र वचन सांगण्यास. In Jesus name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. Amen. Amen. Psalm 118 verses 29. स्तोत्र संहिता 118 अध्याय 19 वचन. Oh, give thanks to the Lord, for He is good. Steadfast love endures forever. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. How God is good. देव कसा, परमेश्वर कसा चांगला आहे. First point. पहिला मुद्दा. Psalm 23 verses 1. स्तोत्र संहिता 23 अध्याय पहिलं वचन. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपा आहे. Second point. दुसरा मुद्दा. Psalm 23 verses 2. स्तोत्र संहिता 23 अध्याय दुसरे वचन. He makes me lie down in green pasture. तो मला हिरव्यागार कुणात बसवतो. Third point. तिसरा मुद्दा. Psalm 23 verses 2. स्तोत्र संहिता 23 अध्याय दुसरे वचन. He leads me beside quiet waters. तो मला संत पाण्याजवळ नेतो. Fourth point. चौथा मुद्दा. Psalm 23 verses 3. स्तोत्र संहिता 23 अध्याय तिसरे वचन. He refreshes my soul. तो माझा जीव ताजतवाने करतो. Fifth point. पाचवा मुद्दा. Psalm 23 verses 3. स्तोत्र संहिता 23 अध्याय तिसरे वचन. He guides me along the right pasture for his name's sake. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. That's why give thanks to the Lord, for he is good. या स्तव परमेश्वरी उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. प्रेज लॉर्ड, देवा स्तुती असो.